साथियों, 15 साल से 18 साल की आयु के बीच के जो बच्चे हैं, अब उनके लिए देश में वैक्सीनेशन प्रारंभ होगा। 2022 में 3 जनवरी को सोमवार के दिन से इसकी शुरुआत की जाएगी। सध्या देशात भीतीचं वातावरण आहे, ओमायक्रॉनचे रुग्ण सुद्धा वाढत आहे आणि त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला सगळ्यांनाच आनंदाची बातमी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबरला 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली। देशभरात कोरोना लसीकरणाने 143 कोटींचा आकडा पार केलाय आणि त्याचबरोबर 15 ते 18 वयोगटातील बालकांचं लसीकरणही 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे। आता तुमच्याही घरात जर 15 ते 18 वर्ष वयोगटातील जर मुलं असतील तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की यांचा स्लॉट नेमका कसा बुक करायचा, कारण आजपासून तुम्हाला ते स्लॉट बुक करता येणार आहे आणि 3 पासून लसीकरणाला सुरुवात सुद्धा होणार आहे। सो तुमच्या मुलासाठी लसीकरणाचा स्लॉट कसा बुक करायचा, त्यासाठी काय काय स्टेप्स फॉलो करायच्या हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। लसीकरणाची नोंदणी करणं खूप सोपं आहे। तुम्ही 1 जानेवारीपासून म्हणजेच मी आधी सांगितलं की आजपासून कोविन प्लॅटफॉर्मवर तुमच्या 15 ते 18 वर्षाच्या वयोगटातील मुलांसाठी ऑनलाईन लसीकरणासाठी नोंदणी करू शकता। तुम्हाला कोविन प्लॅटफॉर्मवर जावं लागणार आहे, तिथे तुमच्या मुलाबद्दल काही माहिती द्यावी लागेल, म्हणजेच नाव, त्याचं वय आणि यानंतर मुलाचं आधार किंवा 10वीचं ओळखपत्र द्यावं लागेल। असं केल्याने ही प्रक्रिया सहज सोपी होऊ शकते आणि तुम्ही पूर्ण सुद्धा करू शकता। या मुलांचे पालक स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा पीसीद्वारे ऑनलाईन लसीकरण स्लॉट बुक करू शकतात। यासाठी कोणालाही घराबाहेर पडण्याची गरज भासणार नाही, कारण आपण सध्या सगळेच बघतोय ओमायक्रॉनच्या केसेस वाढत आहेत, सगळीकडे निर्बंध सुद्धा आले, त्यामुळे बाहेर न पडता तुम्ही तुमच्या मुलाचा स्लॉट बुक करू शकणार आहात। या प्लॅटफॉर्मद्वारे 1 जानेवारीपासून म्हणजेच आजपासून त्यांच्या पाल्यांच्या लसीकरणाची नोंदणी करता येणार आहे। तुमच्या घरात 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुले असतील तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये।